असा तुम्ही इक्वल आहात. आणि त्या ज्ञानाचा वापर करून आपण काय करणार याच्यावर सगळं अवलंबून असणार आहे. जरा तुम्ही ब्रिक अँड मॉर्टर इकॉनॉमी म्हणत असो आपण, नाही का, स्टील मॅन्युफॅक्चर करा म्हणजे स्टील विका त्यातनं तुम्हाला म्हणतात असं नाही. आता नॉलेज इकॉनॉमी 30 वर्षांनी होणार असेल तर मी विचार करत होतो की देवाकडे जायचं आणि त्याला असं म्हणायचं की माझी 10 वर्ष जर असली तर ती घेऊन जास हवी. पण एक दिवस मला असा दे तो असा की 30 वर्षांनी मी परत इथे येऊ शकेन आणि माझा भारत पाहू शकेन असा.